कोपरगाव तालुक्याच्या शेजारील वैजापूर सिन्नर येवला राहता संगमनेर हे तालुके शासनाकडून दुष्काळग्रस्त जाहीर होतात, परंतु स्वतःला लोकप्रिय म्हणून घेणाऱ्या कोपरगाव तालुक्याच्या आमदार हवेत असल्यामुळे कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहिला असून निष्क्रिय आमदारांमुळेच कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जिवंतपणी सरणावर बसण्याची वेळ आली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्याच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांचं नाव न घेता केली. कोपरगाव तालुक्यातल्या जिल्हा परिषद चांदेकसारी गटातील दिर्डे चांदवड ग्रामपंचायतीच्या 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुशोभित केलेल्या दशक्रिया विधी घाट जागेचा लोकार्पण सोहळा तसेच गावांतर्गत विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण गटार बांधकाम आणि रस्ते दुरुस्ती कामाच्या शुभारंभप्रसंगी आशुतोष काळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती अनुसया होन होत्या. यावेळी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आणि त्यानंतर उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीत शहीद झालेल्या जवानांना आशुतोष काळेंनी श्रद्धांजली वाहिली. ते पुढे म्हणाले की गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांच्या पक्षाचं सरकार असताना तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून का वगळण्यात आलं याचा जाब तालुक्याच्या आमदार प्रशासनाला विचारू शकल्या नाहीत हे तालुक्याच्या जनतेचं मोठं दुर्दैव आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदेकसारी जिल्हा परिषद गटातील वेस सोयेगाव धोंडेवाडी रांजणगाव देशमुख बहादरपूर बहादराबाद शहापूर मनेगाव काकडी मल्हारवाडी आदी गावातही दुष्काळाची दाहकता मोठी आहे. या भागातील जनता मागील काही वर्षांपासून सातत्यानं दुष्काळाचा सामना करते. यावर्षी तर दुष्काळी परिस्थिती खूपच अवघड असल्यामुळे या भागातील शेतकरी दुष्काळ जाहीर करावा म्हणून रस्त्यावर उतरले होते. आंदोलनकर्ते शेतकऱ्यांचा आक्रमक जनरेटर बघून शासनाच्या प्रतिनिधींनी आंदोलनकर्ते शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना आश्वासित केलं होतं. संबंधित शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतेवेळी संबंधित गावे दुष्काळग्रस्त जाहीर न केल्यास जिवंतपणी सरणावर बसून आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनानं वास्तव परिस्थितीचा योग्य तो अहवाल शासनाकडे पाठवून या गावांना दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला. परंतु तालुक्याच्या आमदारांनी नेहमीप्रमाणे मंत्र्यांसोबत काढलेल्या जुन्या फोटोंचा वापर करून नेहमीप्रमाणे न केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा केलेला प्रयत्न हा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा अपमान असल्याचा थेट आरोप आशुतोष काळे यांनी केला. याचबरोबर कोपरगाव तालुक्यातील ज्या गावांना दुष्काळाच्या यादीतून वगळलं त्या गावांच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी तालुक्याच्या लोकप्रतिनिधी स्वीकारणार का असा सवाल विचारला. शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाची जाणीव मुंबईत बसून समजत नाही, त्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक ही गोदावरी कालव्याच्या कार्यक्षेत्रातच व्हावी असा माझा नेहमीच आग्रह असल्याचं आशुतोष काळे यांनी शेवटी म्हटलं. भयानक दुष्काळी परिस्थिती आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाली. हे सातत्याने हवेत असल्यामुळे त्यांनी काय पाहणी केली याची काही कल्पना नाही. पण आपला कोपरगाव तालुका दुष्काळी यादीमधून त्या ठिकाणी वगळण्यात आला. आपण सर्वजण त्या ठिकाणी कोपरगाव तहसील समोर उपोषणासाठी बसलो. शासकीय अधिकारी असतील त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं. त्या वस्तुस्थितीचा अहवाल आपण शासनाकडे पाठवून कुठेतरी मार्ग लावण्याचं आम्ही काम करू. पण त्याच्यामध्ये देखील आपल्याला बसवलं. सर्व शेतकऱ्यांनी अनेक प्रकारे आंदोलन केले, रास्ता रोको केले, उपोषण केलं, जनजागृती केली. शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला त्यावेळेस त्यांना आश्वासन देण्यात आलं. शेतकऱ्यांनी उपोषण केलं, रांजणगावला उपोषण केलं, त्या ठिकाणी देखील त्यांना आश्वासन देण्यात आलं. आणि कोपरगाव तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली का लोकांना त्यांच्या सरणावर बसण्याची तयारी त्या ठिकाणी करावी लागली आणि ते बसल्याशिवाय शासनाला त्या ठिकाणी जाग आली नाही. एवढं निष्क्रिय असलेले लोकप्रतिनिधी याच्यामुळे एवढी टोकाची भूमिका शेतकऱ्यांना घ्यावी लागली. रास्ता रोको उपोषण इथपर्यंत आपण ऐकलेलं होत पण इतिहासामध्ये पहिल्यांदा झालं का शेतकरी चितेवर बसायला त्या ठिकाणी तयार झाले. आणि ती खरी परिस्थिती आहे. पावसाळ्यामध्ये देखील त्या ठिकाणी टँकर देण्याची काही वेळेस परिस्थिती निर्माण होती आणि एवढी वस्तुस्थिती असताना लोकप्रतिनिधी कुठल्याही प्रकारचं प्रयत्न त्या ठिकाणी केला नाही. पण ज्या वेळेस सर्व शेतकरी नागरिक त्या ठिकाणचे सरसावून उठले आणि त्यांच्या रेट्यामुळे ज्यावेळेस शासनाने
दुष्काळाच्या यादीमध्ये त्या गावाचं नाव घेतलं. त्या नाव आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी जुना एखादा फोटो टाकून ते देखील काम त्या देखील कामाचं श्रेय लागण्याचं काम आणि सहानुभूती मिळवण्याचं काम लोकप्रतिनिधी केल्याशिवाय राहिलं नाही. एवढाच एक कलमी कार्यक्रम चालू. स्वतः काम करायचं नाही आणि न केलेल्या कामाचं सातत्याने श्रेय लाटायचं काम. एवढं एक कलमी कार्यक्रम लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी चालू. त्यामुळे फक्त प्रसिद्धी करायची, बॅनर लावायचे, फ्लेक्स लावायचे एवढाच कार्यक्रम हे लोकप्रतिनिधी करत आहे. माझा त्यांना नम्र प्रश्न आहे, दहेगाव मंडळातील गाव बसले, वयगावचे वर्षे 13 गाव बसलेले, राहिलेले गावाची जबाबदारी ते घेणार आहे का? हे गाव बसलेले नाहीये याची जबाबदारी त्यांची नाही का? ब्युरो रिपोर्ट, एसएन मीडिया, कोपरगाव.